नमस्कार. असं म्हणतात की बालपणीचा काळ खूप सुखाचा व आनंददायी असतो. संतांनी देखील लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा अशा यथार्थ शब्दात बालपणाचं सुंदर वर्णन केलं आहे. लहान मुलांचं विश्वच अत्यंत निरागस व निखळ असतं. या वयात त्यांची मानसिकता ओळखून त्यांच्याशी मित्राप्रमाणे वागलो तर ते एखाद्या फुलाप्रमाणे टवटवीत व ताजी दिसतात. पण सतत अपेक्षांचे ओझे लादून त्यांच्याशी वागलो तर ती कोमेजून जातात. मुळातच हळव्या मनाच्या मुलांचा अशा वेळेस कोंडमारा होतो. नेमका याच गोष्टींचा विचार करून लहान मुलांचं विश्व, त्यांच्या आवडीनिवडी, त्यांचं वर्तन यांचा बारकाईने चिकित्सक अभ्यास करून या बालवयातील मुलांचं भावविश्व पुस्तकांच्या रूपातून उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे गिरिजा कीर यांनी. कथा, कादंबरी, बालनाटिका, चरित्रे अशा विविध वाङ्मय प्रकारातून लेखन करून मराठी साहित्याला समृद्ध केलं आहे. अनुकरण प्रिय असणाऱ्या लहान मुलांवर उत्तम संस्कार व्हावेत, त्यांचा मानसिक व भावनिक विकास व्हावा या दृष्टीने गिरिजा कीर यांचं बालसाहित्य आजही अत्यंत उपयुक्त आहे. एक प्रकारे लहान मुलांच्या मनाच्या खिडक्या उघडण्याचं कौशल्य गिरिजाताईंच्या बालसाहित्याला लाभलेलं आहे. लेखनाबरोबरच आपल्या उत्तम कथाकथनाने वाचकांची मने जिंकणाऱ्या गिरिजा कीर यांनी मराठी साहित्यात आपलं नाव यशस्वीपणे कोरलं. यावर्षी इयत्ता 10वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील बालसाहित्यिका गिरिजा कीर या स्थूल वाचनापर पाठातून आपण गिरिजाताईंच्या काही साहित्यकृतींचा परिचय करून घेणार आहोत. प्रस्तुत पाठ हा मराठीतील प्रसिद्ध लेखिका डॉक्टर विजया वाळ यांनी लिहिला आहे. स्वतः विजया वाळ यांनी 117 बालसाहित्यपर पुस्तके लिहून मराठी साहित्याला आणखीनच समृद्ध केलं आहे. त्याबद्दल त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानितही केलेलं आहे. एका बालसाहित्यिकाने गिरिजा कीर यांच्या बालसाहित्यिकाचा किंवा बालसाहित्याचा चिकित्सक बारकाईने अभ्यास करणं हाच खऱ्या अर्थाने त्यांचा गौरव म्हणता येईल.